पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर. पंतप्रधानांच्या हस्ते रे नगर मधील कामगारांच्या घरांचं उद्घाटन, तर विविध प्रकल्पांची मोदींच्या हस्ते पायाभरणी. शरद पवार आज सांगोला आणि मंगळवेढ्याच्या दौऱ्यावर. कृषी प्रदर्शन कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार. शरद पवारांचा आज पंढरपुरात मेळावा. राज्यसभा निवडणुकीच्या हालचालींना वेग. शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता. मार्चमध्ये महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी निवडणूक. लोकसभा निवडणूक एकत्रित लढवणार. मुंबईतील सर्व जागा जिंकण्याचं मग याचं टार्गेट. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या पुढाकारानं विधानसभा विधान परिषद आमदारांसाठी मैं अटल हूं सिनेमाचा स्पेशल शो. सर्व आमदारांसाठी शोचं आयोजन. विनायक मेटेंच्या शिवसंग्राम पक्षात फूट. रामहरी मेटेंकडून जय शिवसंग्रामची स्थापना. शिवसंग्राम मधील पदावरून हटवल्यानं निर्णय. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना अटक. आंदोलन करण्यापूर्वीच पोलिसांनी तुपकरांना घेतलं ताब्यात. तुपकरांच्या अटकेनंतर कार्यकर्ते आक्रमक. ठाकरे गटाचे आमदार राजन साळवींची एसीबीकडून 10 तास चौकशी. एसीबीकडून राजन साळवींच्या बँक खात्याच्या लॉकरचीही तपासणी. एसीबीकडून आमदार राजन साळवींच्या लॉकरची तपासणी. माझ्या लॉकरमध्ये काहीच आढळलं नाही. आरोपी बनवायचं म्हणून चौकशी. चौकशीनंतर राजन साळवींची प्रतिक्रिया. खिचडी घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांना 22 जानेवारीपर्यंत ईडी कोठडी. सुरज चव्हाण यांना विशेष ईडी कोर्टानं सुनावली कोठडी. ईडी आयटी सीबीआय भाजपचे मित्रपक्ष. सत्यासाठी लढणाऱ्यांना अटक केली जाते. आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका. तोडगा नाहीच. मनोज सरांगे आणि सरकार यांची झालेली चर्चा निष्फळ. तर आरक्षण मिळालं नाही तर मुंबईकडे येणारच. जरांगे पाटील भूमिकेवर ठाम. 16 वर्षाखालील मुलांचे खासगी क्लासेस बंद होणार. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून मार्गदर्शक तत्व जारी. नियमांचे उल्लंघन केल्यास थेट मान्यता रद्द होणार. भूमिपूजन सोहळ्याच्या जाहिरातीवरून काँग्रेसच्या पोस्टरवर शिवसेनेच्या मंत्र्याचा फोटो. फोटोमुळे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण. जालन्यात कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात. कुणबी नोंदी तपासण्याचं काम 19, 20 आणि 21 जानेवारीला सुरू राहणार. पुण्यात मराठा समाज सर्वेक्षणासाठी कर्मचारी वाढवले. महापालिकेमध्ये नव्यानं 1500 कर्मचाऱ्यांची नियुक्ती. कंपनीची पुण्यात गुंतवणूक. आर्थिक तोट्यामध्ये असलेल्या पीएमपीएमएलमध्ये नवी गुंतवणूक. छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. छत्रपती संभाजीनगर खंडपीठाचे मुख्यमंत्री शिंदेंना आदेश. पुणे जिल्ह्यातील पाणी टंचाईचा रब्बी पिकांना फटका. पुणे जिल्ह्यामध्ये पिकांना आणि शेतीसाठी कमी पाणी पडण्याची शक्यता. सिंहगडावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांचं पुनर्वसन होणार. खाद्यपदार्थ विक्रेत्यांना मिळणार हक्काचे स्टॉल. मुंबई टाटा मॅरेथॉनसाठी लोकलच्या विशेष फेऱ्या. मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून विशेष लोकल सोडण्याचा निर्णय. शक्तीपीठ महामार्ग आता 760 ऐवजी 805 किलोमीटरचा. एमएसआरडीसीकडून राज्य सरकारला प्रस्ताव सादर. अयोध्येतील राम मंदिराच्या अक्षतांचा मान वाडा कोलमला. वाडा इथून 10 टन अक्षता अयोध्येकडे रवाना. अयोध्या मंदिराच्या गर्भगृहातील रामलल्लाच्या मूर्तीचा पहिला फोटो समोर. 200 किलो वजनाची रामलल्लाची नवीन मूर्ती मंदिर परिसरात पोहोचली. राम मंदिरावरील टपाल तिकिटांचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते अनावरण. टपाल तिकिटांचा संग्रह असलेल्या पुस्तकांचं प्रकाशन. कोल्हापूरच्या बहिरेश्वर गावात थंडीचा कडाका. धुके पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.